बेलापूर गावात हरीश आणि रेणू आपली मुलगी सपना बरोबर राहत होते. हरीश मजुरीचं काम करायचा आणि रेणू लोकांच्या घरची धुणी भांडी आणि स्वयंपाकाचं काम करायची. खूप वर्षांनंतर त्यांना अपत्य प्राप्ती झाली होती, पण गरीब परिस्थितीमुळे आणि आपल्या मुलीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते दोघंही काम करत होते, त्यामुळे सपनाला घरात एकटीलाच राहावं लागायचं. सपना पूर्ण दिवस मातीतच खेळायची, ज्यामुळे एक दिवस तिला ताप येतो. रेणू सकाळी कामावर जाण्याआधी सपनाला जवळ घ्यायला म्हणून तिच्याकडे जाते, तेव्हा तिला कळतं की तिला खूप ताप आहे. रेणू तिच्या कपाळावरही हात ठेवून बघते. अरे देवा, किती ताप आलाय ग बाळा तुला. आता मी कामावर कशी बरं जाऊ? आज तर बायसाहेबांच्या घरी पाहुणे येणार आहेत. मी जर गेले नाही तर त्या खूप चिडतील माझ्यावर. तरी बी एकदा फोन करून सुट्टी देतात का विचारते. मग ती आपल्या मालकिणीला फोन लावते. हॅलो बाईसाहेब, मी रेणू बोलतीये. माझी पोरगी सपनाला आज जरा ताप आलाय, मी आज कामावर नाही आले तर चालेल का? हे बघ रेणू, तुला जर परमनंट सुट्टी हवी असेल ना तर तसं सांग. हे रोज रोज सुट्टीसाठी नवीन नवीन कारण सांगत जाऊ नकोस मला. कामावर यायचं असेल तर आत्ताच्या आत्ता ये, नाहीतर तू तुझा हिशोब कर. तुझ्यासारख्या कामवाल्या मला अजूनही मिळतील. नाही नाही बाईसाहेब, मी आत्ता येते. मला कामावरून काढू नका तुम्ही. रेणू बिचारी सपनाला सांभाळण्यासाठी तिला औषध देऊन बिचारीला एकटीच घरात ठेवून कामावर निघून जाते. काम झाल्यानंतर मालकीण तिला विचारते, खरंच तुझ्या मुलीला ताप आहे का उगाच तुला सुट्टी घ्यायची होती? बाईसाहेब, कुठली आई सुट्टी मागण्यासाठी आपल्या मुलीच्या तापाचं कारण सांगेल? खरंच माझ्या पोरीला खूप ताप आहे. आज तुम्ही मला लवकर घरी सोडा. नाही नाही, सकाळपासून मला माझ्या रोहनची तब्येत पण काही बरी दिसत नाहीये, त्यामुळे मला त्याची काळजी घ्यायची आहे. आणि आज घरी पाहुणे पण येणार आहेत, त्यामुळे त्यांच्या स्वयंपाकाची तयारी पण तुलाच करावी लागेल. माझी बी परिस्थिती समजून घ्या बाईसाहेब. मी कामावर तर आलीये, पण माझं मन, माझं सगळं लक्ष पोरीकडेच राहिले बघा. बास बास, तुझं रडणं बंद कर आणि कामाला लागता. बिचारी रेणू रडत रडत मन उदास करून पोरीची काळजी करत करत तशीच कामाला लागते. आणि दुसरीकडे मालकीणबाई बेडवर बसून आपल्या मुलगा रोहनला आपल्या मांडीवर झोपून टीव्ही बघत होत्या. अशीच 20 वर्ष निघून जातात. सपना आणि रोहन दोघेही मोठे झाले होते. जेव्हाही रेणू लोकांच्या घरी काम करायला जायची तेव्हा स्वप्नाला खूप वाईट वाटायचं, त्यामुळे ती अभ्यासाबरोबरच एका मॉलच्या शोरूम मध्येही सेल्स गर्लची नोकरी करायची. एक दिवस रोहन आपल्या मित्रांबरोबर मॉलमध्ये शॉपिंग करायला येतो आणि तो रेणूला ओळखतो. कदाचित मी तुला कुठेतरी पाहिलंय. अरे आठवलं, तू तर आमची कामवाली, काय नाव आहे तिचं? हा आठवलं, रेणू, तिची मुलगी आहेस ना? हो सर. अगं बास बास, एवढं काय नाटक करतीये? तशी तुझी आई खूप मेहनती आहे, सगळं काम अगदी स्वच्छ आणि मनापासून करतात. तू इथे कपड्याच्या शोरूम मध्ये काम करतेस का? चला चांगलंय, तसंही एखाद्या कामवालीची मुलं याच्यापेक्षा जास्त काय करू शकतात. अच्छा लिसन, तुला जर काही काम हवं असेल ना तर मला सांग. तुझी आई पण आता म्हातारी झालीये, नाहीतरी तिच्या नंतर तुला कामावर ठेवून घेऊ आम्ही. रोहन आपल्या मित्रांसमोर तिची खूप मस्करी करतो, पण सपना गप्प राहते. त्यानंतर तो तिथून निघून जातो. सपना दिवसभर नोकरी करायची आणि रात्री जाऊन अभ्यास करायची, आणि तिकडे रोहन मात्र दिवसभर आपल्या मित्रांबरोबर पार्टी आणि ड्रिंक्स करायचा. एक दिवस रेणू अंजनाच्या घरी काम करत होती, तेव्हाच अंजना रोहनला म्हणते, रोहन हे सगळं काय? तू दिवसभर तुझ्या मित्रांबरोबर फिरतोस, रात्री पार्ट्या करतोस आणि अभ्यास मात्र काहीच करत नाहीस, असं किती दिवस चालेल रे? ओ हो मम्मी प्लीज, आता तू परत ना तुझं लेक्चर सुरू करू नकोस. आपण श्रीमंत लोक आहोत श्रीमंत, आपले शौक जरा वेगळे असतात. आम्ही आत्ता आमचं लाईफ नाही एन्जॉय करायचं तर मग कधी करणार? अभ्यास आणि कमवायला तर सगळं आयुष्य पडलंय की अजून? हेच तर वय आहे आमचं एन्जॉय करण्याचं. आणि तसंही मला नोकरी बिक्रीमध्ये इंटरेस्ट नाहीये, मी तर माझा बिझनेस करणार आहे बिझनेस. अरे त्या रेणूच्या मुलीला बघ, रात्री अभ्यास करून दिवसा नोकरी करून आपलं घर सांभाळते आणि स्वतःच्या आई वडिलांची सुद्धा किती काळजी घेते. मम्मा प्लीज यार, मी काही कुठल्या कामवालीचा मुलगा नाहीये, मला पैशांची गरज आहे, मला पैसे दे तू आता. रोहन वाद घालून आपल्या आईकडून पैसे घेऊन जातो आणि पुन्हा मित्रांबरोबर पार्टी करतो. आणि तिकडे सपना मेहनत करून स्वतःचं एक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर बनवते, जे नंतर एका डिजिटल कंपनीमध्ये रूपांतरित होतं. सपनाने लोन घेऊन स्वतःची एक डिजिटल कंपनी सुरू केली आणि 2 वर्षाच्या आतच सगळं लोन फेडून आपला एक मोठा बंगला, कार आणि घरात काम करण्यासाठी नोकरही ठेवले होते. आता तिचे आई वडील फक्त आरामच करायचे. आणि दुसरीकडे रोहन आपल्या बिझनेसमध्ये खूप पैसे लावतो, पण तो कामात लक्ष न देता केवळ पार्ट्या करत राहायचा आणि याचाच परिणाम म्हणून त्याची कंपनी तोट्यात जाते आणि ते नुकसान भरण्यासाठी तो आपल्या आईकडे अजून पैसे मागतो. आई मला अजून पैशांची गरज आहे,
रोहन, मी तुला आधी 60 लाख रुपये दिलेत. पण माझी कंपनी लॉस मध्ये चालली आहे आणि आता रुळावर आणण्यासाठी मला थोडे पैशांची गरज आहे. पण तुला अजून पैसे द्यायला माझ्याकडे पैसेच नाहीयेत. मम्मी, मी हे घर गहाण ठेवून बँकेतून पैसे घेतो मग. अंजना पण रोहनचं बोलणं ऐकते आणि आपलं घर गहाण ठेवते आणि बँकेतून मिळालेले पैसे रोहनला देते. मग तिला कळतं की हे सगळे पैसे रोहन सट्टेबाजी करण्यात घालवतो आणि तो सगळे पैसे हारतो. एक दिवस रेणू आपल्या मालकिणीच्या घरी येते तेव्हाच अंजना आणि रोहन बोलत होते. मला तर आता काहीच कळेनासं झालंय की आता हे घर वाचवू कसं मी. आता आपण बँकेचं कर्ज कसं फेडायचं. तुझ्याकडे तर कुठली नोकरी पण नाहीये. रेणू आणि सपना त्यांचं सगळं बोलणं ऐकतात. रेणू अंजनाला म्हणते, बाईसाहेब हे घ्या मिठाई. माझ्या पोरीच्या मेहनतीमुळे तर माझे सगळे दिवसच पलटून गेले. देव करू आणि एवढं घमेंडी देवाने कुणाला बनवू नये. सगळ्यांचे दिवस एकसारखे राहत नाहीत. रोहन, हे घे माझं व्हिजिटिंग कार्ड. सकाळी माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला भेट. मी तुला नोकरी नक्की देईन ज्यामुळे तू तुझं घर वाचवू शकशील. थँक्यू सो मच सपना. तुझे हे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. त्यानंतर रेणू आपली मुलगी सपना बरोबर एका मोठ्या आलिशान गाडीत बसून निघून जाते आणि अंजना आणि रोहनला आपल्या चुकीचा खूप पश्चाताप होतो. अरे देवा, आता हेच बघायचं बाकी होत. आई आई उठा, बघा ना वरतून पाणी गळतंय. अरे देवा देवा, अजून तर पावसाला सुरुवात पण नाही झाली आणि लगेच पाणी गळायला लागलं. चला आई, आपण तिकडे जाऊया, तिथं पाणी गळणार नाही. पूर्ण रात्रभर त्या कच्च्या घराच्या छतावरून पाणी टपकत राहिलं. रामकली आणि तिची सून माला घराच्या एका कोपऱ्यात बसून राहिल्या. याशिवाय त्या दुसरं काही करूही शकत नव्हत्या. त्या दोघीही तशा एकट्याच राहत होत्या. रामकलीच्या नवऱ्याचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं आणि मालाचा नवरा म्हणजेच रामकलीचा मुलगा संजय 3 वर्षांपासून घरी आला नव्हता. तो पैसे कमवायला म्हणून शहरात गेला आणि घरी परत आलाच नाही. मालाने त्याला शोधायचा खूप प्रयत्नही केला पण संजय तिला कुठेच सापडला नाही. तेव्हापासून माला आणि रामकली एकमेकींच्या आधारानेच आयुष्य जगत होत्या. जी काही थोडीफार शेतजमीन होती तिथेच आपलं घर बांधून त्या दोघीही तिथं राहत होत्या. पण पावसाच्या पाण्यामुळे आता हे घरही त्यांची साथ सोडत होतं. आई, या बाजूला पण भेगा पडल्यात आणि पाणी पण गळतंय. आता नुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे. आपण जर लवकर काही केलं नाही तर आपल्या घराच्या भिंती कधी कोसळून पडतील आपल्यालाही कळणार नाही. नाही नाही, असं काही होणार नाही. वरचं छप्पर आणि भिंती नीट करायला आपल्याला थोडी माती मिळाली की आपलं काम होऊन जाईल बघ. तू काळजी करू नको, मी जाऊन गाववाल्यांशी बोलून बघते. कोणी ना कोणीतरी आपल्याला माती देईलच. आई, मातीच पाहिजे तर आपण आपल्या शेतातलीच माती घेऊया ना. अच्छा, आणि एवढ्या मेहनतीनं तिथे रोपं वाढवली आहेत त्याचं काय करायचं मग? आपण माती काढली तर सगळं पीकच खराब होऊन जाईल की? आई, गावात सगळ्यांनीच आपापल्या शेतात काही ना काहीतरी लावलं असेल, मग आपल्याला कसं कोण माती देईल? हां, ते तर खरंच आहे, पण बघू कोणा एखाद्याचं शेत रिकामं असलं तर. मी जाऊन बघते, तू शेतात जाऊन पाणी दे. रामकली आणि माला काहीही झालं तरी आपल्या शेतातलं पीक खराब करू इच्छित नव्हत्या, कारण त्यांच्याकडे खायला केवळ तांदूळच होते जे त्यांच्या मागच्या पीक उत्पादनातले उरले होते. रामकली पूर्ण गावात फिरली आणि मग सरळ गावच्या सरपंचांकडे गेली. सरपंच, मला एक मदत पाहिजे होती. हा बोला रामकली बाई, काय झालं? सरपंच, माझ्या घराच्या भिंतींना भेगा पडल्यात. ती भिंत जर पडली तर सगळं घरच कोसळेल. भिंतींची डागडुजी करायला मला थोडीशी माती पाहिजे होती. पावसामुळं वरचं छप्पर पण गळायला लागलंय, त्यामुळे जरा थोडी माती. मग तुमच्या शेतातलीच माती घ्या की, त्यात काय अडचण आहे? अहो सरपंच दादा, मी तसं केलं पण असतं, पण माझं शेत आत्ता रिकामं नाहीये. ते तुमचं शेत आहे ना पलीकडच्या वावराजवळचं, मी बघितलं. तुम्ही ते तसंच रिकामं ठेवले. मी जर त्याच्यातून थोडी माती. नाही 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 नाही, तिथल्या मातीला तर हात पण लावू नका तुम्ही. पावसाचे दिवस सुरू झाले, मला तिथं पेरणी करायची. आता हे काय, मी आता तिकडच तर निघालो होतो. फक्त एवढ्या बाईला द्या सरपंच, उद्या करा तुम्ही पेरणी. मी आणि माझी सून जाऊन थोडी माती काढून घेतो आज. अहो हट्ट करू नका, मी नाही म्हटलंय ना, तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी जाऊन विचारा. रामकलीला सरपंचांकडून मदतीची खूप आशा होती, पण त्या खडूस सरपंचांनी तिची काहीच मदत केली नाही. त्यानंतर रामकलीने बऱ्याच लोकांना विचारलंही, पण कोणीच तिच्या मदतीसाठी तयार झालं नाही. तिकडे माला शेताला पाणी देऊन घरी आली होती आणि मग जेवण बनवून आपल्या सासूची वाट बघत होती. मग थोड्या वेळाने, आई तुम्ही आलात?
काय झालं, मिळाली का माती? नाही मिळाली ग, मदत करायची म्हटलं की सगळ्यांचा जीव जातो बघ. तुम्ही त्या सरपंचांना विचारलत का? त्यांची तर बरीच शेती आहे. तो सरपंच जेवढा मोठा आहे ना तेवढाच खोटा आहे बघ. वावराजवळच त्याचं शेत रिकामच पडलेलं आहे, पण तरी त्यातली माती द्यायला साफ नकार दिला त्याने. देव जाणे आता काय होईल. येता येता मी बघितलं एवढे काळे ढग भरून आलेत. आज जर पाऊस पडला ना तर आपलं घर वाहूनच जाईल बघ. मला आपल्या सासूला दिलासा देऊ इच्छित होती, पण आता तिलाही टेन्शन आलं होतं. पण तिने लगेचच विचार करून ती आपल्या सासूबाईंना म्हणाली, आई मला समजलंय आपल्याला काय करावं लागेल ते. आई तुम्ही आधी जेवून घ्या, मग आपण दोघी जाऊया माती आणायला. अग पण माती आणायची कुठून? आपल्या शेतातून. अग पण. पण बीण काही नाही आई, घराची डागडुजी आता सध्या जास्त महत्वाची आहे. आणि शेतात लावलेली भेंडी नाही आली तरी आहे त्या तांदळावर आपण भागूयात. आणि पाऊस आहे तोवर परत आपण पीक पण घेऊ शकतो. आणि आई तसंही शेतात पाणी रोखायला तर लागेलच, त्यासाठी शेताचा बांध पण उंच करायला लागेल. काय बोलतीस तू, शेतातली माती काढलीस तर पीक कसं येईल तिथं? आई माझं सगळं म्हणणं तर ऐकून घ्या. जर आपण आपल्या शेतातली थोडी माती काढली तर शेत अजून खाली जाईल, मग पाणी आपल्यापच रोखलं जाईल, मग बांध पण उंच करायला लागणार नाही. हो ग, ते तर माझ्या डोक्यातच आलं नाही. ठीक आहे, असंच करूया मग. भेंडीचं जे व्हायचंय ते होईल, आधी आपण आपलं घर वाचवूया. सासू सुनेला पावसापासून आपलं घर वाचवण्याचा रस्ता आता दिसू लागला होता. दोघींनी एकत्र जेवण केलं आणि मग दोघी जणी शेतात गेल्या. मोठ्या जड अंतकरणाने दोघींनी भेंडीची रोप उखडली आणि आपल्या शेतातली माती आणून मोठ्या मेहनतीने आपल्या घराच्या भिंतींची डागडुजी करून आपलं घर ठीक केलं. भिंतीवरच्या सगळ्या भेगा बुजवल्या. आता काम पूर्ण झालं होतं आणि यावेळी ती भिंत जास्त जाड आणि मजबूत दिसत होती. मग रात्र झाल्यावर वीज कडकडायला लागली आणि बघता बघता जोराचा पाऊस आला. हे बघून रामकली खूप उदास झाली. आई तुम्ही काळजी करू नका, माती आता चांगली सुकली आणि आता भिंत मागच्या वेळेसपेक्षा जास्त मजबूत झालीये. अग बेडे तसं नाही, मी विचार करत होते भेंडी तर आता राहिली नाही, मग आता खायचं काय? ही माती? आई हे तांदूळ आहेत की त्याचाच भात खाऊ. आणि असं म्हणतायत की यावर्षी खूप पाऊस पडणार आहे, मग आपण पुन्हा तांदूळ लावूया आणि यावर्षी आपण ते विकायला पण ठेवू आणि त्यातून जो पैसा मिळेल त्यातनं आपण आपलं पोट भरू. मालाचं बोलणं ऐकून रामकली हसली आणि मग दोघी सासूसुना शांतपणे झोपी गेल्या. याच एका आशेवर की दुसऱ्या दिवशी त्यांचं शेत पावसाच्या पाण्याने भरेल आणि मग त्या पुन्हा पेरणी करतील. पण निसर्गाच्या मनात दुसरंच काहीतरी होतं. त्या रात्रीपासून पाऊस सुरू तर झाला, पण तो थांबेल कधी हे कोणालाच कळत नव्हतं. आई नशीब आपण आपलं घर वेळेत ठीक केलं, नाहीतर कसं झालं असतं आपलं? घर तर वाचवलं ग मला, पण मला वाटतं यावर्षी आपण पीक नाही घेऊ शकणार. बघ ना, 2 दिवसापासून पाऊस कसा लागून राहिलाय. सगळी शेतं पाण्याखाली गेली आहेत, सगळ्यांच्या पिकाचं नुकसान झालंय आणि आपलं तर आधीच झालं होतं. वाटलं होतं नव्याने पेरणी करू, पण अशा पावसात ते पण शक्य नाही. पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. सगळ्या गावात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पिकांचं तर नुकसान झालंच होतं, पण लोकांच्या घरातही पावसाचं पाणी शिरलं होतं. रामकली आणि मालानीही मोठ्या मुश्किलीने घरात ते दिवस काढले. पूर्ण 5 दिवसानंतर जेव्हा पाऊस थांबला तेव्हा हळूहळू पुराचं पाणीही ओसरू लागलं. घरातली जमीन दिसू लागली, पण आता कुठेच पीक शिल्लक राहिलं नव्हतं. पावसाने सगळं धुऊन काढलं. गावातले सगळे शेतकरी नाराज होते, कारण त्यांची सगळी मेहनत बर्बाद झाली होती. तिकडे रामकली आणि मालाच्या शेताची हालत तर अजूनच जास्त वाईट होती, कारण तिथून पाणी पुढे सरकलंच नाही. पाऊस थांबल्यानंतरही त्यांचं शेत पाण्याने पूर्णपणे भरलेलं होतं. घर वाचवण्यासाठी म्हणून शेतातली माती काढल्यामुळे आता हे शेत एका छोट्या तलावासारखं झालं होतं. आणि ते बघून रामकलीने कपाळावर हात मारून घेतला. काय झालं आई, आपल्याला तर हेच हवं होतं ना की आपल्या शेतात पावसाचं पाणी थांबलं पाहिजे. अग वेडे, पण एवढं पाणी थोडीच लागतं. हे आता शेत नाही, तलाव झालाय तलाव, इथं कशा काय बिया पेरणार सांग बरं. रामकली नाराज झाली होती, पण माला अजूनही आपलं डोकं चालवतच होती. काही वेळ विचार केल्यानंतर हिमतीने सासूबाईंचा हात पकडून त्यांना ती म्हणाली, आई आलं आलं. अगं कोण आलं, संजय आला का? नाही आई, एवढं पण चांगलं नशीब नाही आपलं. सध्या तरी एक उपाय लक्षात आलाय माझ्या डोक्यात या अडचणीतून बाहेर पडण्याचा. अच्छा, सांग सांग मग आता काय विचार केलायस ते. आई, बियाण्यांसाठी आपण जे पैसे बाजूला ठेवत होतो ना, त्या पैशातून आपण शहरात जाऊन मासे घेऊन येऊया. वा ग वा, इथं भूक मरायची वेळ आली आहे आणि तुला मासे खायचं सुचतंय. हो आई, मासे तर खायचे,
पण आता नाही, आधी आपण मासे पाळूया, त्यांना विकूया, पैसे कमवूया आणि मग मासे खाऊया. मालाचा उपाय रामकलीला पण आवडला. मग दुसऱ्याच दिवशी दोघी शहरात पोचल्या आणि तिथल्या मासे पालन केंद्रात जाऊन तिथून काही मासे त्यांनी विकत घेतले. दोघी जणी मासे घेऊन गावी परत येतच होत्या तेव्हाच, आई आई ते बघा, आई हे खरं आहे का? समोर संजय उभा होता, जो अचानक मालाला दिसला. दोघी लगेच संजयकडे गेल्या. संजय खूपच वाईट परिस्थितीत होता. त्याचा एक खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता, ज्यात त्याची मेमरी तो गमावून बसला होता आणि हेच कारण होतं की तो आजवर गावी गेलाच नव्हता. माला आणि रामकली संजयला बघून खूप खुश झाल्या आणि त्या त्याला आपल्या बरोबर गावी घेऊन आल्या. पण त्यांची परीक्षा आता जास्तच कठीण झाली होती, कारण आता खाणाऱ्या केवळ दोघी नव्हत्या तर तिघे जण होते आणि संजयचा उपचार करणंही गरजेचं होतं. चल माला, आपण जाऊन मासे आपल्या शेतात म्हणजे तलावात टाकून येऊ. आता सगळं यांच्यावरच अवलंबून आहे. दोघींनी तसंच केलं. नशीब आणि निसर्ग दोघांनीही त्यांची साथ दिली. पावसामुळे गावात सगळ्यांच्या पिकांचं नुकसान होत होतं. तिथे रामकली आणि मालाच्या या तलावासाठी हा पाऊस जणू वरदानच होता. काही दिवसातच तलावात खूप सारे मासे दिसू लागले, ज्यांना बघून माला आणि रामकली खूप खुश झाल्या. पावसामुळे सगळा गाव आधीच काळजीत होता. त्यांच्याकडे मागल्या वर्षीच्या तांदळाशिवाय खायला दुसरं काही शिल्लक नव्हतं. अशातच सगळ्यांनी माला आणि रामकलीकडून खूप मासे विकत घेतले आणि त्यामुळे त्यांनाही त्यांच्या अडचणींवर मात करता आली. पैसे चांगले मिळायला लागले, त्यामुळे माला आणि रामकलीने संजयचे चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले आणि काही दिवसातच संजयला सगळं आठवायला लागलं. आता सगळं छान झालं होतं. आता रामकलीचं कुटुंबही सुखरूप होतं आणि घरही शाबूत होतं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.